नमस्कार, आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ, तो म्हणजे अंडा मॅगी। लहान मुले जर अंडे खात नसतील तर त्यांच्यासाठी खूप छान असा हा पदार्थ आहे। अंडा मॅगी बनवण्यासाठी मी येथे दोन उकडलेले अंडे व दोन मॅगीचे पॅकेट घेतलेले आहेत। अंडा मॅगी बनवण्यासाठी मी येथे दोन अंडे व दोन मॅगीचे पॅकेट असे प्रमाण घेतलेले आहे। नंतर मॅगी शिजवण्यासाठी मी येथे दोन ग्लास पाणी गरम करून घेतलेले आहे व अर्धा चमचा मीठ टाकलेले आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये मी मॅगी टाकत आहे। मी येथे अख्खीच मॅगी पाण्यामध्ये टाकत आहे। मॅगी पाण्यामध्ये टाकल्यानंतर ही मॅगी 5 मिनिटे शिजवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे व मॅगी पण नरम झालेली आहे। येथे आपली मॅगी शिजवून तयार आहे। मी येथे झाऱ्याच्या साहाय्याने मॅगी काढून घेत आहे। झाऱ्याच्या साहाय्याने मॅगी काढून घेत असताना मॅगीतील पाणी पूर्णपणे नितळून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता मी येथे सर्व मॅगी झाऱ्याच्या साहाय्याने काढून घेतलेली आहे। नंतर मसाला बनवण्यासाठी मी येथे एका कढईमध्ये 3 चमचे तेल टाकत आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी लसूणचे बारीक केलेले तुकडे टाकत आहे। नंतर यामध्ये मी 1 हिरवी मिरचीचे बारीक केलेले तुकडे टाकत आहे। लसूण व मिरची तेलामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये मी 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकत आहे। मंद गॅसवरती कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कांदा लालसर झालेला आहे। नंतर यामध्ये मी 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो टाकत आहे। टोमॅटो मंद गॅसवरती परतून घ्यायचा आहे। कांदा व टोमॅटो छान मंद गॅसवरती परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। त्यासाठी मी येथे 1/2 चमचा हळद टाकत आहे। नंतर 1/2 चमचा लाल तिखट टाकत आहे व 1/2 चमचा गरम मसाला टाकत आहे। सर्व मसाले तेलामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। लहान मुलांना खाण्यासाठी बनवत असल्यामुळे मी येथे तिखटाचे प्रमाण कमीच ठेवले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। नंतर मसाल्यांना तेल सुटल्यानंतर 1 चमचा रेड चिली सॉस टाकत आहे। 1 चमचा ग्रीन चिली सॉस टाकत आहे। 1 चमचा शेजवान चटणी टाकत आहे व नंतर यामध्ये 1 चमचा टोमॅटो केचप टाकत आहे। सर्व सॉस तेलामध्ये टाकून झाल्यानंतर हे आपल्याला मंद गॅसवरती परतून घ्यायचे आहे। सॉस व मसाल्यांना मंद गॅसवरती छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता मसाल्यांना छान तेल सुटलेले आहे। नंतर यामध्ये मी उकळलेल्या अंड्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत व ते मसाल्यांमध्ये टाकले आहे। अंडे व मसाले छान मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। मसाल्यांमध्ये अंडे छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेली मॅगी टाकायची आहे। मी येथे मसाल्यामध्ये मॅगी टाकलेली आहे। मसाले व अंडे मॅगीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाल्यांमध्ये मॅगी छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मॅगीमध्ये जे मसाला पॅकेट येतं ते येथे मी टाकत आहे। मी येथे दोन्ही मॅगी पॅकेटमधले मसाले टाकत आहे। नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे व थोडीशी कोथिंबीर टाकत आहे। सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर मंद गॅसवरती हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता मॅगी व मसाले किती छान मिक्स झालेले आहेत। अत्यंत सोपा व झटपट बनणारा हा पदार्थ आहे व लहान मुलांना तर नक्कीच आवडेल असा हा पदार्थ आहे। लहान मुले जर अंडे खात नसतील तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने अंडे खाऊ घालू शकता। कमीत कमी वेळात व लहान मुलांना आवडणारी अंडा मॅगी तयार आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।